किया ना मनोमिलन है। आज बहुधा आम्ही चहापानानं गेलो नाही, त्यामुळे एक संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाली असेल, कारण सांगलीच्या निवडणुकीत आपण पाहिलं की कसे कॅमेड मध्ये गुंड बसले आहेत, माझ्या मांड्या कापल्या जातील असं आरळपाटी म्हणतात, कसं भूखंड लाटले जातात असं अजित पवार म्हणतात, हे भूखंड कोणी लाटले तर पतंगाने लाटले, हे सगळं आपण चॅनलवर पाहिलं ना, त्यामुळे बहुधा या आजच्या चहापानात राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे सत्तेतले आहेत त्यांनी आपापसा समन्वय जरी केला तरी या अधिवेशनात बरेच प्रश्न जनतेचे मार्गी लागतील असा मला विश्वास आहे। एक गोष्ट नक्की की दोघांच्या बोलण्यात मनोमिलन आणि समन्वयाचा उल्लेख आला तर पुढच्या अधिवेशनाच्या काळात, आज तर चर्चा ठीक आहे चहापानाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होऊ शकली नाही, पण अधिवेशनाच्या काळात सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला? अधिवेशनात आम्ही काही गोष्टी प्रामुख्याने मांडणार। आज जरी पाऊस पडला विशिष्ट भागात, थोड्याशा दुष्काळी भागात सुद्धा काही प्रमाणात आलाय पण पाहिजे तसा नाहीये, पण दुष्काळी भागातल्या जनतेला दुष्काळाच्या काळात या सरकारने काय दिलं आणि काय दिलं नाही याची चर्चा आम्ही करणार आहोत। सरकारचं यातलं जे अपयश आहे ते यासाठी दाखवणार आहोत की जर पुन्हा असा दुष्काळ आला तर आपण आता चर्चा करू, त्याची तयारी करू। म्हणजे ज्यावेळी केंद्राचा पैसा आला आणि तो आपण शेतकऱ्याला इनपुट सबसिडी म्हणून द्यायचा आहे तो दिला नाही, फक्त पाण्याचे टँकर आणि चाऱ्याला दिला आणि त्यामुळे पुढचे पैसे आले नाहीत हा मुद्दा असेल, किंवा सिंचन घोटाळ्यामध्ये आता हायकोर्टाने जे म्हटलंय त्यावर तरी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला शब्द फिरवला ठीक आहे, आम्ही समजू राजकारण आहे, पण आज ज्यावेळी उच्च न्यायालय म्हणतंय, माननीय उच्च न्यायालय ज्यावेळी म्हणतंय तर त्यांनी दिलेले निर्देश तरी आज मुख्यमंत्री मानणार आहेत का हे आम्हाला विचारायचं आहे। किंवा मग आम्ही आदिवासीचा घोटाळा असेल, पीडब्ल्यूडी खात्यातला घोटाळा असेल, ह्या भ्रष्टाचाराची एका बाजूला आम्ही चर्चा करू ज्यामध्ये ऑनलाईन लॉटरीच्या बाबत असेल, परिवहन सेवेतला प्रचंड मोठा घोटाळा यावेळी मी बाहेर काढणार आहे, त्याची चर्चा असेल, की जी सामान्य जी एसटी आहे त्यातल्या भानगडी आहेत, तर या सगळ्या बाजूला एका बाजूला आम्ही केवळ भ्रष्टाचार बाहेर काढणार नाही तर हे भ्रष्टाचार मुद्दे तर आम्ही काढूच, पण त्याचबरोबर दिघी बंदराला आता केंद्राने मान्यता काढून घेतली, काही हजार कोटी येणार होते पण आपल्या सरकारच्या अपयशामुळे दिघी बंदर आता होणार नाही, काही हजार कोटीचं आपलं नुकसान होणार आहे, त्याचा जाब सरकारला आम्ही विचारणार आहोत। दुसऱ्या बाजूला आम्ही वक्फ बोर्डातल्या जमिनींच्या ज्या भानगडी झाल्या त्याचा विचारू, त्याचबरोबर मला असं वाटतं की शिक्षणामध्ये जे भानगडी चाललेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, आपलं राष्ट्रगीत सुद्धा चुकीचं आपण छापतो आणि त्याच्यावर माननीय उच्च न्यायालय चपराक देतं सरकारला की तुम्हाला राष्ट्रगीत येत नाही का, तर ही चूक कोणाची आहे, का होते, ह्याच्यात काय आपण व्यवस्था करणार आहोत आणि शिक्षणातले विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण कसे सोडवणार याची जशी आम्ही चर्चा करू। मुंबई गोवा हायवेला जे मागे अपघात झाला आणि त्या ठिकाणी 37 लोक मेल्यानंतर आपण सगळे कठडे नीट आपण सिमेंट काँक्रीटचे करू असं म्हटलं ते नाही केले, पुन्हा अपघात झाले आणि गेल्या 2 महिन्यामध्ये काही व्यक्ती त्यात मृत झाले, जवळ 22 व्यक्ती मृत झाल्या, ही जबाबदारी घेणार आहे का? सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी मी सभागृहात करणार। म्हणजे आम्हाला या ज्या गोष्टी सगळ्या आणायच्या आहेत की मुंबईमध्ये इमारती कोसळत आहेत, मुंबई रिजन मधला शेवटचा मुद्दा, मुंबई रिजन जे आहे, मुंबई ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली मीरा रोड विरार आणि पनवेल या भागातल्या जनतेच्या समस्या आहेत, याला सगळा तुम्ही लोंढा म्हणून ट्रीट करू नका, त्या लोंढ्यात सुद्धा एक माणूस आहे, त्या माणसाला सुविधा काय देतो, पर्यावरण देतो का, त्याला निवारा देतो आहोत का, त्याला वाहतूक देतो आहोत का, राज्य यात काय करेल, असे पॉझिटिव्हली सुद्धा काही गोष्टी ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्या पुढे जाऊन आम्ही नक्की या